म्हाडाची गिरणी कामगारांसाठी पंच्याहत्तर हजार घरे तर काय आहे अपडेट चला पाहूया तर जसं की दीड लाख गिरणी कामगार आहेत ज्यांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावायचा आहे तर यासाठी राज्य सरकारने पाऊल उचललेले आहे आणि त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील पंचाहत्तर हजार घरे शोधून काढली असून पुढील सहा महिने ते दोन वर्षात या घरांचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे बावीस वर्षापासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळणार आहे विविध गिरणी कामगार संघटनांनी शोधून काढलेली ठाण्यातील एकशे दहा एकर जागा लवकरच कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे या एकशे दहा एकर भूखंडावर किमान पन्नास हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्यामुळे गिरण्यांच्या जमिनीवरील योजनेतील पंचवीस हजार आणि ठाण्यातील पन्नास हजार घरे मिळून पंच्याहत्तर हजार कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याची शक्यता आहे आता आणखी पंच्याहत्तर हजार कामगारांना घरे मिळणार आहेत गिरणे कामगारांच्या घरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी गृहनिर्माण गुरु मंत्री जितेंद्र आवड यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली त्यास कामगार संघटनांच्या नेत्यांसह गृहनिर्माण विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर मुख्य अधिकारी योगेश म्हसे एम एम आर डी एचे अधिकारी उपस्थित होते यावेळी आव्हाळ यांनी मुंबई महानगर क्षेत्रात पंच्याहत्तर हजार घरे देण्याचा प्रस्ताव मांडला सहा महिने ते दोन वर्षाच्या कालावधीत हे घरे कामगारांना दिली जातील तसेच त्यातील काही घरे तयार अवस्थेत असून कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी ही घरे पाहता यावीत अशी व्यवस्था करण्याची सूचना आव्हाड यांनी दिली गिरणी कामगारांना घरे पसंत पडल्यास त्या घरांचे मूल्य कामगार संघटनांना विश्वासात घेऊन ठरवले जाईल या घरांची किंमत किमान ठेवतानाच त्यांचे क्षेत्रफळ तीनशे ते साडेचारशे चौरस फूट असेल असेही स्पष्ट केले आहे त्याचप्रमाणे गिरणे कामगारांना एम एम आर डी एमधील तयार घरे आणि कोणगावमधील सोडत काढलेली घरे लवकरात लवकर देण्यात येतील असे आव्हाड यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींना सांगितले सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार थँक्यू व्हेरी मच